बातमी आहे नागपूर मधून। इतर मागास प्रवर्गातील राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी मधील सर्व जातीतील लोकांमध्ये स्वाभाविकच नाराजी आहे। निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक असताना देखील या संदर्भात तोडगा निघत नसल्याने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने नागपूर मधील संविधान चौकामध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात आले। काळ्या फीत लावून तेली समाजातील सर्वच पक्षातील नेते या उपोषणामध्ये सहभागी झाले होते। ज्या पद्धतीने तेली समाजाला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजाला लोकसंख्येच्या आधारावर राजकीय आरक्षण मिळतं, तसं राजकीय आरक्षण जर ओबीसी समाजाला मिळालं तर मोठ्या प्रमाणावर आरक्षण ओबीसी समाजाला मिळेल ही भीती केंद्र सरकारच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तो डाटा लपवून ठेवला आहे। मला असं वाटतं त्यांनी तो डाटा द्यावा आणि ओबीसीवरचा अन्याय दूर करावा। राज्य सरकारनं इम्पिरियल डाटा त्यामध्ये दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आमच्या जिल्हा परिषद आहेत, नगरपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायत आहेत, महानगरपालिका आहेत, या ठिकाणी जे होणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये ओबीसी समाजाला अशा प्रकारच्या जी भूमिका आहे ही किंवा त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ही येऊ नये या दृष्टिकोनातून सरकारनं तत्काळ यासाठी पुढं आलं पाहिजे।